इचलकरंजीतील मातोश्री भवनमध्ये ठाकरेगड शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधनाचा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. बहीण भावाच्या अतूट नात्याला विश्वासाचं बंधन बांधण्यासाठी आयोजित या सोहळ्यासाठी शहर परिसरातून भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. इचलकरंजीतील शिंदेगड शिवसेना महिला आणि युवती सेनेच्या वतीनं रक्षाबंधन सोहळा घेण्यात आला. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून लागू केलेल्या अनेक योजना, त्याचबरोबर महिलांना घर बसल्या रोजगार मिळावा तसंच त्यांनी आपला छंद जोपासावा यासाठी शिवसेनेच्या मातोश्री भवनमध्ये विविध शिबिरंही घेतली जातात. महिलांचं आरोग्य शिबिर घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. केवळ पक्ष राजकारण याकडे न बघता माणुसकीच्या भावनेतून या कार्यालयात काम सुरू असतं. त्यामुळे दिवसेंदिवस महिला कार्य कर्त्यांची संख्या वाढत आहे, त्याचाच प्रत्यय रक्षाबंधनाच्या निमित्तानं दिसून आला. यावेळी सर्व बहिणींनी कृतज्ञता व्यक्त करत शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याला वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे, रुपाली चव्हाण, स्नेहांकिता भंडारी, दीपाली लोकरे, शकुंतला जाधव, दीपाली देसाई, भाऊसाहेब आवळे, प्रकाश पाटील, रवी लोहार, मोहन मालवणकर, इक्बाल कलावंत यांच्यासह महिला उपस्थित होत्या.